पनवेलमधील सुकापूर येथील दोन मुले सोमवारी बेपत्ता झाली होती. त्यातील प्रथमेशचा मृतदेह गाडी नदीमध्ये सापडला आहे, तर मयांक या दुसऱ्या मुलाचा शोध सुरूच होता. मयांकचा मृतदेह गुरुवारी दुपारी पिल्ले कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या हनुमान मंदिराजवळ आढळला आहे. मयांक बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर 4 दिवस उलटूनही काहीच माहिती मिळत नसल्याने तर्कवितर्क लढवण्यात येत असतानाच शोधकार्य करणाऱ्या पथकाला मयांकचा मृतदेह आढळला. सुकापूर येथे राहणारे प्रथमेश नानाभाऊ पाटील व मयांक अडसूळ हे दोघे रविवारी खेळायला बाहेर गेले होते, पण बराच वेळ झाला तरी ते दोघे घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ही दोन्ही मुले गणेश घाटावर खेळत असल्याचे रहिवाशांनी पाहिले होते. त्यानुसार प्रथमेशचा मृतदेह तक्का येथील नदी पात्रात आढळला होता. त्यानंतर गेले 4 दिवस मयांकचा शोध घेण्यात येत होता. सिडकोच्या अग्निशमन दलाची 3 पथके तसेच पनवेल महापालिका अग्निशमन दलाची 2 पथके शोधकार्य करीत होती, परंतु त्यांना गुरुवार दुपारपर्यंत काहीच हाती लागले नव्हते. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास मयांकचा मृतदेह सापडल्याचे कळताच त्याचे नातेवाईक शोकसागरात बुडाले. ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचा पंचनामा करून मयांकचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलाय.